भगवान श्री विष्णूचे अच्युत स्तोत्र। भगवान अच्युत स्तोत्राचे वर्णन। जे सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे, श्री नारद म्हणाले, अक्षय अव्यय व वरदान देणाऱ्या विष्णूंचे विधीपूर्वक स्तवन कसे करावे यासंबंधी वर्णन। जे पुरुष नेहमी अच्युताचे स्तवन करीतात ते खरोखरच परमधन्य आहेत, त्यांचा जन्म सार्थकी लागला आहे। ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला भगवान वासुदेवाच्या स्तोत्राविषयी सांगतो जे मुक्ती प्रदान करणारे आहे। पूजा अर्चा करताना या स्तोत्राचे स्तवन केल्यावर भगवान वासुदेव प्रसन्न होतात। ते स्तोत्र असे आहे, भगवान वासुदेवास नमस्कार असो, जो सर्व पापांचा नाश करतो, जो वराह स्वरूप व आनंद स्वरूप आहे, जो ज्ञान प्रदान करतो, अशा सर्वोत्तम पुरुषास माझा नमस्कार असो। आपण सर्व विश्वाची रचना करणारे व त्याचे पालन करणारे आहात। आपण मधु कंस केशी कैटक आदी राक्षसांचा वध करणारे आहात। हे गरुड आसनाधारी आपल्याला प्रणाम असून हे देवकी पुत्र आपले निवासस्थान गोकुळ आहे। आपण एका गोपाचा वेश धारण करून या भूतलावर अवतार घेतला। आपण सर्व गोपजनांचे प्रिय आहात। गायीचे कुलश्रेष्ठ करणारे आहात। रावणासारख्या महान राक्षसाचा वध करणारे आहात। आपण जन्म घेऊन वैष्णव कुळाची कीर्ती वाढवली आहे। तेव्हा या जगाचे स्वामी अशा आपल्याला माझा वारंवार नमस्कार असो। हे लक्ष्मीपते, आपण ज्ञानमय आनंदरूप तसेच अनंत आहात। आपले रूप सर्वांना मोहविणारे आहे। आपण सदा सर्वदा विजय असा। आपण सर्व अज्ञानाचा नाश करणारे गुरु व दीक्षा देणाऱ्या मंत्राचे निर्माते आहात। आपण सर्व धरित्रीचे आधार आहात व आपणच कुर्म ब्रह्मश्री विष्णुरूप नरसिंह तसेच वराहरूपी आहात। हे विष्णू, आपण दिग्पाल आहात, राक्षसांचे अधिपती आहात। द्वादश आदित्य, आठ वसुगण, अकरा रुद्र, दोन अश्विनी कुमार व मरुद्गण ही सर्व आपलेच रूपे आहेत। तात्पर्य, जे काय ब्रह्मांडात आहे तेथे सर्व आपलेच रूप आहे। सर्वत्र आपला निवास आहे। आपण अव्यक्त असून सर्व इंद्रिय हे आपलेच रूप आहे। हे अच्युता, आपल्या रूपास ब्रह्म म्हटले जाते की जे देवांनाही अप्राप्य आहे, तर मग सामान्य मनुष्य आपणास कसा प्राप्त करणार? हे ब्रह्मा, आपल्या ब्रह्मस्वरूपाला कोण जाणू शकेल? अर्थात कोणीच नाही, कारण ते ज्ञान इंद्रियाच्या पण पलीकडे वस्तू आहे, कठीण आहे। आपण अव्यक्त नाश आहे, तसेच प्रलय आणि उत्पत्ती यांच्यापासून रहित आहात। आपण निर्गुण व शुद्ध स्वरूप आहात। हे पुरुषश्रेष्ठ, आपल्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान न झाल्याने देवगणसुद्धा आपले भजन कीर्तन करीत असतात, आपल्या सूक्ष्म स्वरूपास ते कसे प्राप्त करू शकतील? हे विभो, गंधक्षदा फूल धूप व दीपानी मी सर्व देवतांच्या प्रतिमेचे पूजन करतो। त्या सर्व प्रतिमा म्हणजे आपलीच विभूती आहे। माझ्या पूजेमध्ये जर काही उणीव राहिली असेल तर आपणच क्षमा करण्यास योग्य आहात, कारण हे प्रभू, ज्याप्रकारे आपली पूजा करावयास पाहिजे त्याप्रकारे पूजा करण्यास मी असमर्थ आहे। हे पुरुषोत्तमा, दिवसभरात अनेक बरीवाईट कार्य करून देखील माझी आपल्यावर अचल मुक्ती आहे। हे जगन्नाथा, आपल्या पदाशिवाय अन्य देवधर्म किंवा कशातच मला रस नाही। आपली भक्ती सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणारी आहे। एकदा आपल्याला शरण आल्यानंतर मग अन्य देवधर्म करण्याची आवश्यकताच उरत नाही। परंतु हे अच्युता, आपली विधीपूर्वक अर्चना करण्यास कोणताच माणूस समर्थ नाही। मी देखील आपले स्तवन अर्चन केले आहे, परंतु त्यात असंख्य उणीवा राहिले आहे। हे भगवान, आपल्याला वारंवार नमस्कार असो, वारंवार नमस्कार असो। हे भगवान विष्णूचे स्तोत्र मी आपणास कथन केले आहे। हे म्हणून जर तुला परमपद मिळण्याची इच्छा असेल तर भक्तिभावाने विष्णूचे स्तवन कर। केवळ याच म्हणून तुला सर्वोत्तम पदाची प्राप्ती होईल व तुझे कल्याण होईल। जो मनुष्य भगवान विष्णूचे स्तवन करतो तो लवकरच या जगाच्या विशाल बंधनांना तोडून मोक्षाचा लाभ प्राप्त करतो। जी व्यक्ती प्रातःकाळी भक्तिभावाने नियमितपणे विष्णूचे स्मरण करते तीच सर्व इच्छित फले प्राप्त होतात। पुत्रप्राप्तीच्या इच्छेने या मंत्राचा जप करणारा पुत्रप्राप्ती होते, तर सांसारिक बंधनातून सुटका होण्याची ज्याची इच्छा असते तो मोक्ष पावतो, रोगी रोगापासून मुक्त होतो, विद्यार्जनाची इच्छा असणारा ज्ञानी बनतो, यशकीर्तीची इच्छा करणाऱ्यास यशकीर्ती प्राप्त होते। तात्पर्य, मनुष्य जे काही फल प्राप्त करण्याची श्री विष्णूस विनंती करतो ते सर्व काही सुख देणाऱ्या श्रीहरीकडून त्यास प्राप्त होते, यात कोणतीच शंका नाही।